नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होते याची सविस्तरपणे चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जो आहे तो एक्झॅक्ट 18,000 येऊन काय झालाय, क्लोज झालाय. आणि इंटरेस्टिंगली मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मधून लाईफ टाईम हायच्या एक्झॅक्ट 100 पॉईंट जवळ जाऊन आज आलेला आहे. आणि बँक निफ्टी इंडेक्सनं देखील आउट परफॉर्म केलेला आहे. ऑलमोस्ट 1.25% तेजी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये आले. विशेषतः बँकिंग प्रायव्हेट सेक्टरचे जे स्टॉक आहेत ते जबरदस्त तेजीमध्ये, त्यामध्ये आयसीआयसी बँक असेल, एसबीआय असेल, एचडीएफसी बँक असेल आणि बाकीच्या प्रायव्हेट बँका जबरदस्त तेजीमध्ये आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटला जबरदस्त स्पॉन्सर्ड तेजी जी आहे ती बँकिंग मधून येताना दिसून येते. आणि दुसरं मित्रांनो, आजच्या मार्केट ट्रेडिंग सेशनला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला काल रात्रभर झोप लागली नसेल अमेरिकेतील मार्केट बघून, आज भारतातलं मार्केट किती पडतंय काय होतं असं वाटलं असेल. पण मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं की बाबा, जोपर्यंत निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स 10 डे 20 डे मा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली डेली कॅन्डलवर जाऊन क्लोज होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवू नका. आणि ज्या लोकांनी हे ऐकलं त्या लोकांनी जबरदस्त आज पैसा मिळवलाय. आणि ज्यांनी अमेरिकन मार्केट, बाकीचे सो कॉल्ड एक्सपर्ट जे आहेत मार्केटचे, ज्यांना वाटतं की आपण मार्केटचे एक्सपर्ट आहे आणि आज मार्केट पडणार आहे, असं ज्यांनी ज्यांनी व्ह्यू ठेवला आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती काम केलं, त्यांच्या आज पूर्ण मार्केटमध्ये काय झालं विशेषतः बँक निफ्टीमध्ये वाट लागलेली. मित्रांनो, बघा कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला. मार्केटमध्ये जर काम करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे पैसा. आणि पाठीमागच्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये येणारा जो पैसा आहे ना, FIचा असेल आणि आपल्या इंडियामधल्या रिटेल ट्रेडरचा पैसा हा ह्यूज आहे आणि तो डिलिव्हरी बेस्ड कॅश मार्केटमध्ये येतोय, त्यामुळे मार्केट पडणं एवढं इझी नाही आहे. आणि दुसरं मित्रांनो, कसं आहे, आपण किती दिवस अमेरिकेच्या मार्केटवर डिपेंड राहणार. मे बी मित्रांनो, पुढील 1 ते 2 वर्षामध्ये अमेरिकेच्या मार्केटला किंवा एजेक्स निफ्टी आपल्याला बघावं लागणार नाही. कारण का, त्या लोकांना आपल्या इंडियाचं मार्केट काय करतंय बघावं लागेल आणि त्याच्यानुसार त्यांना डिसिजन घ्यावं लागतील. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, आपण ह्या लेवलला लवकरच जाऊन पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मित्रांनो, काही असू द्या, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर प्रायव्हेट बँकांमध्ये जबरदस्त पैसा टाकत आहेत आणि त्यामुळे ही तेजी बँक निफ्टीमध्ये देखील जबरदस्त आली आहे, निफ्टीमध्ये पण आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मार्केटने 10 डे मा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला प्रॉपर रिस्पेक्ट देऊन मार्केट वरती गेले. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स देखील एक्झॅक्ट डॉट 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज वर ओपन झाला आणि तिथून कंटिन्यू वर गेला. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला किंवा मार्केट जे आहे ना, एक मोठी बुलिश कॅन्डल तयार करायच्या प्रयत्नात आहे आणि एक्झॅक्ट कॅन्डल आज बँक निफ्टीमध्ये काय झाले या ठिकाणी तयार झाले. मित्रांनो, बँक निफ्टी निफ्टीचं क्लोजिंग 10 डे वरती आहे. आपल्याला उद्या देखील, उद्या वीकली एक्सपायरी आहे, उद्यासाठी आपल्याला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो क्लिअरली बुलिश ठेवायचं आहे. उद्या पण तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करायची आहे त्या ठिकाणी वापरायचे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपला हा बाजार बुल म्हणून काय आहे इंस्टाग्राम पेज आहे, त्याला पण काय करा, फॉलो करा. आणि दुसरं मित्रांनो, मी टेलिग्रामला माझा एकच पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे, तो म्हणजे बाजार बुल. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पब्लिक टेलिग्राम चॅनल नाही. हा माझा पब्लिक टेलिग्राम चॅनल पण काय करा, तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला जर डेली निफ्टी बँक निफ्टीचे फ्री कॉल हवे असतील तर दिलेल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा किंवा ह्या टेलिग्रामला जरी आला तरी तुम्हाला तिथं झिरोधा, अपस्टॉक, ॲलेक्स ब्ल्यू, एंजिल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक मिळेल. त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि लाईफ टाईम फ्री निफ्टी बँक निफ्टीचे कॉल काय होतील त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ओके, विशेषतः या ठिकाणी मी तुमच्यासमोर काय करतोय, निफ्टीचा पहिल्यांदा चार्ट ओपन करतो. मित्रांनो, बघा कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला. हो का, मार्केट ज्या ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन ओपन होतं, ओके, गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेला नेहमी मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या 2 ते 3 मिनिटाचा जो काय हाय आणि लो आहे ना, तो खूप महत्वाचा असतो. आणि विशेषतः गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जर ओपन इज इक्वल टू लो जर असेल ना, तर त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला बायची ऑपॉर्च्युनिटी इंडेक्स वरती मिळते, ओके. आणि त्यानंतर हा हायच्या वरती मार्केट निघालं तर तुम्हाला साधा सिंपल सीई ऑप्शन काय करायचा असतो, बाय करायचा असतो. तिथं तुम्हाला जबरदस्त, आणि सकाळी जर तुम्ही ह्या ओपनिंग प्राइसच्या वर आल्यानंतर जर सीई ऑप्शन बाय केला असता तर ह्यूज प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं असतं, झालं असतं. आणि मार्केट एकदा पण खाली आलेलं नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या, कंटिन्यू मार्केट काय झालं,
वरती केले आणि जो काय गॅप होता मार्केटचा हा गॅप मार्केटनं काय केलं भरून काढले. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर सकाळी मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स ज्या वेळेला ओपन झाला, ओपन झाल्या झाल्या मी पहिल्यांदा 2 मिनिट मार्केटचा अंदाज घेतला आणि ज्या वेळेला मित्रांनो ही जी कॅन्डल आहे ना 2 मिनिटाची रेड ही टॉपला तयार झाली, त्याच वेळेला मी विचार केला की बाबा मार्केट वर जाणार. आणि एक्झॅक्ट इथं आल्यानंतर आपण मार्केटमध्ये एक सीई ऑप्शन जो आहे तो 40,300 सीई ऑप्शन काय केला होता त्या ठिकाणी बाय केला होता. ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक जवळपास 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय झाली होती त्या ठिकाणी मिळाली होती. हे पहिल्या काय करा लागतं म्हणजे जबरदस्त इथं मोमेंटम मिळाला आणि आपण 100 पॉईंटचं वगैरे टार्गेट घेत नाही. 100 पॉईंटचं टार्गेट मिळालं आपण त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून काय करतो बाहेर पडतो. मग मित्रांनो असा जर डेटा पॉईंट असेल मार्केटचा तर ओवायचा डेटामध्ये आज एक्झॅक्ट काय घेतले हे पण तुम्हाला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. विशेषतः मित्रांनो हा बँक निफ्टीचा ऑप्शनचा डेटा मी काय केलाय ओपन केलाय. मित्रांनो ह्या डेटामध्ये सर्वात इंटरेस्टिंग काय माहित आहे का, तर कॉल साईटला जर बघितलं बँक निफ्टीचं आजचं जे क्लोजिंग झालं आहे हे 41,400 बँक निफ्टीचं क्लोजिंग झाले. ओके 41,400 काय झाले बँक निफ्टीचं क्लोजिंग झाले. आणि आता मार्केटमध्ये जे कॉल रेटिंग जे झाले ना हे कॉल रेटिंग कुठं झाले मेनली, सध्या सर्वात मोठा जो कॉल रेटर आहे ना 29 लाखाचा ओपन इंटरेस्ट 41,500 आहे. पण सेम मित्रांनो त्याच ठिकाणी पुढचा ओपन इंटरेस्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ना 1792% वाढलाय. आणि डाऊन साईडला जरी चेक केलं तरी 5,000 2,000% 1,000%च्या आसपासली पुढचा ओपन इंटरेस्ट वाढलाय. म्हणजे 40,000 असेल ओके 41,000 असेल 41,100 असेल 41,200 असेल 300 असेल 400 असेल ह्या सर्वच्या सर्व स्ट्राईक प्राइसला अनबिलिव्हेबल असं पुट रायटिंग जे आहे ते झालंय. आणि नुसतं तिथंच पुट रायटिंग झालेलं नाही मित्रांनो, इन द मनीच्या ऑप्शनमध्ये देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून आले. आणि मार्केटमधला जो कॉल रायटर आहे तो मार्केटमधला कॉल रायटर मोठ्या प्रमाणात एक्झिट झालेला दिसून येतोय. किंवा त्या कॉल रायटरमध्ये कुठेही कन्व्हिक्शन आपल्याला दिसत नाही, नवीन कॉलचा ओपन इंटरेस्ट त्या ठिकाणी रेज झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ बँक निफ्टीसाठी जो रेजिस्टन्स आहे तो वीक आहे. बँक निफ्टी उद्या डेफिनेटली गॅरंटेड मित्रांनो एनी हॅव लाईफ टाईम हाय तयार करणार आहे. आणि एकदा जर बँक निफ्टीनं लाईफ टाईम हाय तयार केला मे बी आज जशी बँक निफ्टीनं कॅन्डल तयार केली आहे सेम अशीच कॅन्डल उद्या पण बँक निफ्टी इंडेक्स तयार करू शकतो. काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका, बँक निफ्टी इंडेक्सनं आज जशी कॅन्डल तयार केली आहे मे बी तशीच कॅन्डल उद्या बँक निफ्टी इंडेक्स देखील काय करू शकतो तयार करू शकतो. मित्रांनो हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे, मी त्याच्या आधारावरती तुम्हाला काय करतोय हे सांगतोय. मे बी उद्या काय ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला अजून काही गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी गॅप डाऊन देखील ओपन होऊ शकतं. पण मार्केटला अजून पण वरती जायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके दुसऱ्या बाजूला मित्रांनो बँक निफ्टीचा हा जर चार्ट तुम्ही बघितला आज एकच जी कॅन्डल तयार झाली ना ह्यूज ह्यूज मोठी कॅन्डल आहे. आणि आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टीन आज जी कॅन्डल तयार केली आहे ओके या ठिकाणी जर साधारणतः जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तर ही एक लेवल आहे. ह्या लेवलला केअरफुली उद्या वॉच करा. बँक निफ्टी इंडेक्स 41,000 आणि 40,900 काय करतोय बघा. बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 40,914 खाली 10 ते कमीत कमी 15 मिनिट सस्टेन होत नाहीये तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश उठू नका. आणि बँक निफ्टी जर 40,914 खाली जर निघाला तर 40,711 40,500 हे टार्गेट मिळेल. आणि त्यानंतर 40,211 आणि 40,000 हे टार्गेट काय होऊ शकतो तुम्हाला परत एकदा बँक निफ्टीवरती येताना दिसून येऊ शकतं. पण मित्रांनो हे असं होण्याची प्रोबॅबिलिटी नाच्या बरोबर आहे. पण आपल्याला उद्या 40,900 वरचा प्रत्येक डीप काय करायचा आहे कॉल साईटसाठी बाय करा. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं आज जो हाय तयार केलाय ना तो 41,600 तयार झाला. आणि या ठिकाणी आता शेवटचा मार्केटचा कॉल रायटर जो आहे ना तो त्या ठिकाणी एक्झिट आहे म्हणजे थांबलेला आहे. आणि हा कॉल रायटर मार्केटमधून आपल्याला उद्या बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि मार्केट जर गॅप ऑफ ओपन झालं 41,600 वरती बँक निफ्टी इंडेक्स उद्या मित्रांनो जोपर्यंत आपल्याला जर बाय करायचं असेल तर मी साधारणतः 41,566 वरून बँक निफ्टी इंडेक्स बाय करणार आहे. मला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला जे टार्गेट भेटेल ते म्हणजे 41,722 41,899 आणि मित्रांनो 42,011 आणि 42,011 जर वरती बँक निफ्टी निघाला तर इथं मित्रांनो बँक निफ्टी 42,300 देखील जायची तयारी करायला लागलाय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टीचं जे बिहेवियर आहे बँक निफ्टीच्या स्टॉक फ्युचरचं जे बिहेवियर आहे ते अनबिलिएबल आहे,
एक्सपेक्टेड मनी फ्लो मार्केटमध्ये सुरू आहे आणि मार्केट मे बी उद्या पण गॅप अप ओपन होऊन हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे उद्या पण बँक निफ्टी इंडेक्सवर तुम्हाला बाय ऑन डीप बुलिश व्ह्यू काय करायचा आहे ठेवायचा आहे. पण हा बुलिश व्ह्यू ठेवत असताना तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कुठं फोकस करायचं आहे, ऑप्शनच्या डेटावरती फोकस करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टीचा जर चार्ट बघितला तुम्ही आणि निफ्टीच्या चार्टवर जर बघून तुम्ही जर ट्रेडिंगचा विचार करणार असाल तर निफ्टीमध्ये पण सेम अशीच कंडिशन आहे मित्रांनो उद्या ट्रेड करण्यासाठी. विशेषतः निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं, निफ्टी इंडेक्स वरती जर उद्या तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल ना तर सहजासहजी लवकर बेरिश व्ह्यू ठेवायला अपॉर्च्युनिटी नाहीये मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 17,900 वरचा प्रत्येक डीप तुम्हाला उद्या बाय करायचा आहे सीई साईडला. आणि इन केस 17,885 खाली जर निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवा. मे बी परत एकदा निफ्टी 17,700 काय होईल तुम्हाला जाताना दिसून येईल. पण आपला इथं पण व्ह्यू बेरिश असणार नाहीये, आपल्याला इथं पण मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. आणि मित्रांनो उद्या मित्रांनो मी 18,061 वरती निफ्टी निघाला का निफ्टी मला बाय करायचा आहे सीई ऑप्शन, तो पण मला 18,000 सीई ऑप्शन बाय करायचा आहे. आणि पॉसिबल मित्रांनो तुम्हाला 18,100 हे टार्गेट भेटेल, 18,161 आणि 18,211 हे पॉसिबल टार्गेट उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.